आज आपण गोल सेटिंग किंवा ध्येय निश्चिती या विषयावर गप्पा मारणार आहोत. ध्येय निश्चिती हा विषय वयाच्या कुठल्याही टप्प्यावर महत्त्वाचाच आहे. म्हणजे आपण शाळेत असू, कॉलेजमध्ये असू किंवा अगदी नोकरी करत असू, व्यवसाय करत असू, तरीसुद्धा आपल्यासाठी काही एक ध्येय समोर ठेवणं आणि ते उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथून पुढच्या काही वेळामध्ये आपण ध्येय निश्चिती म्हणजे नक्की काय, ती का गरजेची आहे आणि ध्येय निश्चिती कशी करायची हे पाहणार आहोत. आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही समोरची इमेज नीट पहा. तुमचंही असं होतं का की नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा खूप गोष्टी ठरवलेल्या असतात, खूप स्वप्न पाहिलेली असतात आणि मग मात्र ती स्वप्न इतकी धूसर होत जातात आणि वर्ष संपेपर्यंत आपण जवळपास त्यातलं काहीच मिळवू शकलेलो नसतो. असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुढे बघूया की ध्येय निश्चिती महत्त्वाची का आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे सुरुवातीलाच बोलून ठेवू, ती अशी आहे की माझी स्वप्न आणि माझी ध्येय ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. माझी स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मला ध्येय निश्चित करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चला बघूया काय काय करावं लागेल आपल्याला. आपल्या समोर उद्दिष्ट का असायला हवीत याच्याबद्दल आता आपण बोलूया. मला जर माझ्या आयुष्याचा ताबा स्वतःकडे ठेवायचा असेल, नुसताच आलेला दिवस पुढे ढकलायचा आहे असं मला करायचं नसेल आणि मला काहीतरी प्रॉडक्टिव्ह, काहीतरी चांगलं दिवसभरात करायचं असेल, तर माझ्यासमोर काही उद्दिष्ट असायला हवीत. माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट कोणती हे ठरवण्यासाठी सुद्धा माझ्यासमोर निश्चित ध्येय असायला हवं, ज्याच्यावरून मी ठरवू शकेन की महत्त्वाचं काय आणि कमी महत्त्वाचं काय. मला योग्य निर्णय घेता येण्यासाठी सुद्धा माझ्यासमोर ध्येय असायला हवीत, जेणेकरून मी हे ठरवू शकेन की मला आत्ता या क्षणी कोणता निर्णय घेणं महत्त्वाचं आहे आणि तो मी कसा घ्यायला हवा. पुढचा मुद्दा आहे की कोणतंही हातात घेतलेलं काम मला जास्ती चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल जर मला माहीत असेल की माझ्यासमोरचं निश्चित ध्येय काय आहे. पुढचा मुद्दा आहे, जेव्हा आपल्यासमोर निश्चित ध्येय असतं त्यावेळेला आपल्याला अधिक कॉन्फिडंट वाटतं, आपल्याला आत्मविश्वास असतो आणि आपण उत्साही सुद्धा असतो. याचं कारण असं आहे की आपल्याला क्लॅरिटी असते, आपल्याला नक्की माहिती असतं की मला काय मिळवायचं आहे, कसं मिळवायचं आहे, मी जेव्हा माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेन त्यावेळेला मला कसं वाटणार आहे. ह्या सगळ्याची क्लॅरिटी असल्यामुळे आपल्याला अधिक आत्मविश्वास वाटतो आणि उत्साह सुद्धा वाटतो. पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याला प्रगती करण्यासाठी ध्येय माहिती असणं किंवा ठरवलेली असणं याचा अतिशय उपयोग होतो. जसं आपण मगाशी म्हणालो की मला आलेला दिवस केवळ पुढे ढकलायचा आहे की मला प्रगती करायची आहे किंवा माझा दिवस अधिक चांगल्या पद्धतीने व्यतीत करायचा आहे, हे जर आपलं ठरलेलं असेल तर आपली प्रगती अधिक चांगल्या पद्धतीने होईल. त्यामुळे ध्येय निश्चित केलेलं असेल तर आपली प्रगती अधिक जोमाने होईल आणि अर्थातच आपण आपल्या यशाकडे वाटचाल करत असू. आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचं असतं पण यशस्वी होण्यासाठी आपल्या समोर निश्चित काही गोष्टी ठरलेल्या असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपली ध्येय कशी असायला हवीत ते आता बघूया. इंग्रजीमध्ये स्मार्ट गोल्स अशी एक संकल्पना आहे. स्मार्ट हा काही विशिष्ट शब्दांचा शॉर्ट फॉर्म आहे. कोणते आहेत ते शब्द? पहिला शब्द आहे स्पेसिफिक. माझं उद्दिष्ट हे स्पेसिफिक असायला हवं, म्हणजे निश्चित असायला हवं. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर असं म्हणत असेल की मला आयुष्यात यशस्वी व्हायचंय, तर यश म्हणजे काय याची एक निश्चित व्याख्या त्या व्यक्तीने केलेली असायला हवी. म्हणजे माझे परीक्षेतले गुण म्हणजे यश, एखाद्या विशिष्ट कंपनीमधली नोकरी म्हणजे यश, एखाद्या विशिष्ट कॉलेजमधली ॲडमिशन म्हणजे यश. माझ्यासाठी आत्ता यशाची व्याख्या नक्की काय आहे हे त्या व्यक्तीने ठरवून घ्यायला हवं. त्यामुळे पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की माझं जे काही उद्दिष्ट आहे ते मी योग्य प्रकारे शब्दात मांडलेलं असायला हवं, ते सुनिश्चित असायला हवं. पुढचा मुद्दा आहे मेजरेबल, म्हणजे मोजता येण्याजोगं. मोजता येण्याजोगं म्हणजे काय? समजा ह्या व्यक्तीने असं ठरवलं असेल की मला वार्षिक परीक्षेमध्ये 90% गुण मिळणं म्हणजे माझ्यासाठी आत्ता यश आहे,
तर मग 90% मार्क हे आपल्याला मोजता येऊ शकतात. म्हणजे आज मला 85% मार्क मिळाले आहेत, उदाहरणार्थ प्रिलिम्समध्ये 85% मिळालेत किंवा 6 महिन्यामध्ये 85% मिळालेत, तर आता मला हे मोजता येऊ शकेल की मला वार्षिक परीक्षेमध्ये आणखीन 5% गुणांची वाढ करायची आहे. त्यामुळे आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते आपल्याला मोजता येण्याजोगं असायला हवं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अचीवेबल असायला हवं, म्हणजे मला माझं उद्दिष्ट मिळवता येण्याजोगं असायला हवं. माझी जी काही क्षमता आहे, माझ्याकडे उपलब्ध जी संसाधनं आहेत, जे रिसोर्सेस माझ्याकडे आहेत, ह्या सगळ्याचा विचार करून, माझ्या अवतीभोवतीची परिस्थिती, ह्या सगळ्याचा विचार करून मी जे काही उद्दिष्ट समोर ठेवते ते मला मिळवता येण्याजोगं असायला हवं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला खूप अभ्यास करून, अत्यंत प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करून 6 महिन्याच्या परीक्षेमध्ये 65% गुण मिळाले असतील, तर त्या विद्यार्थ्याने अचानक वार्षिक परीक्षेमध्ये 90% गुण मिळवणं हे शक्य होईल का? तर कदाचित ते थोडंसं कठीण असू शकेल. मग 65%-वरून मी 70%, 75%, 80% जाऊ शकते का, ह्याचा विचार त्या विद्यार्थ्याने करायला हवा. त्यामुळे मी जे काही उद्दिष्ट समोर ठेवते ते माझ्या क्षमता, माझ्या आवडीनिवडी, आजूबाजूची परिस्थिती आणि संसाधनं ह्या सगळ्याचा विचार करून मला साध्य करता येण्याजोगं आहे का हे पाहायला हवं. पुढचा मुद्दा आहे रिअलिस्टिक. आर म्हणजे रिअलिस्टिक. माझं उद्दिष्ट हे रिअलिस्टिक आहे का? खरोखरच मला हे उद्दिष्ट मिळवायचं आहे का? माझ्यासाठी हे खरंच महत्त्वाचं आहे का हे मी बघायला हवं. अचानक उद्या जर मी म्हणायला लागले, मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे आणि अचानक मी म्हणायला लागले की मला ॲस्ट्रोनॉट व्हायचं आहे किंवा मला चंद्रावरच जायचं आहे, हे करता येण्याजोगं नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण आत्ताची माझी क्षमता, माझ्या आवडीनिवडी, मी आत्तापर्यंत करत असलेला अभ्यास किंवा माझं काम, ह्या सगळ्याचा आणि मी ॲस्ट्रोनॉट होऊ शकण्याचा काहीही संबंध आत्ता तरी दिसत नाही. जर मला तसं काही करायचं असेल तर मला त्या दृष्टीने काही पावलं ठरवून उचलावी लागतील. आणि माझ्यासाठी खरं तर आत्ताच्या घडीला ॲस्ट्रोनॉट होणं किंवा चंद्रावर जाणं ही माझी प्रायोरिटीज नाही, हे माझा प्राधान्यक्रमात हे कुठेच येत नाही. मग हे गोल रिअलिस्टिक म्हणता येईल का? तर नाही. माझ्यासाठी रिअलिस्टिक उद्दिष्ट काय असू शकेल? तर मी पुढच्या काही महिन्यांमध्ये अमुक इतकी पुस्तकं वाचणार आहे, ह्या विषयाशी संबंधित हा अभ्यास करणार आहे, इतकी पानं माझी वाचून व्हायला हवीत, इतकाही तपशिलात आपण उद्दिष्टांबद्दल विचार करू शकतो. सो रिअलिस्टिक असणं, आपली उद्दिष्ट ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणं आणि ती परिस्थितीनुरूप रिअलिस्टिक असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ती टाइम बाउंड असायला हवीत. म्हणजे मी हे जे काही उद्दिष्ट समोर ठेवलंय ते मिळवण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी माझ्याकडे किती कालावधी आहे किंवा किती काळात मी ते साध्य करणार आहे याचा माझा विचार झालेला असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण मगाशी त्या इमेजमध्ये पाहिलं की ह्या वर्षामध्ये मी काय काय गोष्टी करणार याचं मी एक अनरिअलिस्टिक पिक्चर आपण समोर पाहिलं होतं, तसं जर मी समोर ठेवलं असेल तर ते त्या वर्षात साध्य होणारच नाही आहे. मग मला 90% मार्क मिळवण्यासाठी किंवा तो अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे किती काळ उपलब्ध आहे की आता 1.5 महिना शिल्लक आहे परीक्षेला, तर मग मी ह्या 1.5 महिन्यामध्ये किती अभ्यास करायला हवा, माझा कोणकोणता अभ्यास पूर्ण झालेला असायला हवा हे मला ठरवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपलं ध्येय आपल्याला साध्य करण्यासाठी किती काळ आपण वापरणार आहोत हे आपण ठरवून घ्यायला हवं. पुढे जाऊया. आता आपण ध्येय निश्चिती संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. पहिला मुद्दा आहे, मला जर तीव्र इच्छा असेल, माझं जर स्वप्न असेल एखादं ध्येय साध्य करण्याचं, मिळवण्याचं, तर ते मी विसरून जाता कामा नये. मी स्वतःलाही आठवण करून देत राहणं खूप गरजेचं आहे की हे तुझं स्वप्न आहे, हे तुला मिळवायचं आहे, मगच ते स्वप्न मी सत्यात उतरवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करीन. पुढचा मुद्दा आहे की आपली जी काही ध्येय आहेत ती आपण लिहून ठेवायला हवीत. लिहून ठेवण्याचा फायदा असा होतो की मी काहीतरी वेग, ज्याला आपण म्हणतो म्हणजे क्लॅरिटी नसलेलं, असं काही न लिहिता मी काही टप्पे, काही प्लॅन्स असे लिहीन. असे लिहिल्यामुळे मला माझं ध्येय मिळवण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे मदत होऊ शकेल. त्यामुळे लिहून ठेवणं
आणि त्यांनी आपल्याला आठवणही राहते, आपल्याला काय मिळवायचं आपण ठरवलंय हे आपण स्वतःलाही आठवण करून देऊ शकतो. त्यामुळे लिहून ठेवणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरा मुद्दा आहे की आपल्यावर ज्या ज्या गोष्टींमुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात त्या गोष्टी त्या व्यक्ती आपण शक्यतो लांब ठेवायला हव्यात. कायमच आपल्याला हे शक्य होईल असं नाही, पण इथे लक्षात हे घ्यायचं आहे की अशा व्यक्ती आजूबाजूला असणारच आहेत की ज्या मला म्हणतील हे काय तुला जमणार आहे का, किंवा त्या मला म्हणतील हे तुला करणं गरजेचंच नाही आहे, किंवा असं कुठे असतं का. अशा प्रकारची वाक्य आपण आपल्या आयुष्यात कायम ऐकत असतो किंवा अधूनमधून तरी ऐकत असतो. अशा व्यक्तींपासून पूर्णपणाने लांब राहणं शक्य आहे का मला माहीत नाही, पण जितकं आपल्याला शक्य होईल तितका निदान हा प्रयत्न करूया की ह्या बोलण्याचा अशा प्रकारच्या वागण्याचा स्वतःवर परिणाम होऊ द्यायचा नाही याचा प्रयत्न आपण नक्की करू. त्यानंतर ज्या व्यक्ती किंवा ज्या ठिकाणहून आपल्याला सपोर्ट मिळू शकेल, ज्या व्यक्ती आपल्याला आधार देऊ शकतील, मदत करू शकतील आपलं ध्येय मिळवण्यासाठी, त्या गोष्टींचा त्या व्यक्तींचा सपोर्ट आधार जरूर घ्यावा. स्वतःहून अशा लोकांना भेटावं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावं आणि पुढे सतत जाण्याचा प्रयत्न करूया. पुढचा मुद्दा आहे ज्या काही डेडलाईन्स, म्हणजे जे काही आपण स्वतःसाठी ठरवलंय की टाइम लाईन, मगाशी आपण म्हणालो तसं की ह्या कालावधीमध्ये मी हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहे, हे जे काही आपण स्वतःसाठी ठरवलंय ते आपण पाळूया. जेव्हा आपण एखादी टाईमलाईन ठरवतो किंवा एखादा वेळ ठरवतो की एवढ्या वेळात हे काम व्हायला पाहिजे, तेव्हा आपल्यावरही ते पॉझिटिव्ह दडपण राहतं आणि त्याने आपल्याला अतिशय फायदा होतो, कारण आपण एका दिशेने विशिष्ट गतीने चालत राहतो. त्यामुळे ज्या काही डेडलाईन्स, जे काही कालावधी ठरवलाय तो पाळण्याचा प्रयत्न करत राहायला हवा. पुढे बघूया. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे प्लॅन करणं. म्हणजे जसं आपण मगाशी बोलताना म्हणालो की माझं काही एक स्वप्न आहे, तर ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मला काय काय करायला हवं, त्या स्वप्नाचे छोटे छोटे मोजता येण्याजोगे गट करता येणार आहेत का, ते स्वप्न मोठं स्वप्न छोट्या छोट्या प्लॅन्समध्ये विभागता येणार आहे का, ह्याचा विचार करून ते प्लॅन्स लिहून ठेवायला हवेत. उदाहरणार्थ 90% मार्क मिळवणं, 90% गुण मिळवणं, हे जर माझं यश अशी मी व्याख्या केली आहे, तर मग 90% गुण मिळवण्यासाठी मी काय काय करायला हवं आहे. तर मला दररोज ह्या विषयाचा इतका वेळ अभ्यास करणं गरजेचं आहे, तर मी ते लिहून ठेवायला हवंय की इतिहास या विषयाचा मी दररोज 1 तास अभ्यास करीन, किंवा माझ्यासाठी भूगोल हा विषय कठीण आहे, किंवा नागरिकशास्त्र मला समजून येत नाही. असे जे काही आपल्यासाठी कठीण सोपे विषय असतील त्यानुसार मी काही एक प्लॅन करणं, मी किती पेपर सोडवून पाहणार आहे, मी कोणाशी चर्चा करणार आहे, मी कोणाकडनं माझे पेपर तपासून घेणार आहे, अशा काही गोष्टी आपण प्लॅन म्हणून ठरवून घेऊ शकतो, जेणेकरून मी माझ्या आजच्या दिवसामध्ये किंवा पुढच्या 6 तासांमध्ये, पुढच्या 2 तासांमध्ये काय करणार आहे याची क्लॅरिटी मला असेल. त्यामुळे आपण पुढे जे काही करायचं आहे त्याचं प्लॅनिंग आधी करून ठेवणं आणि त्यानुसार पावलं उचलणं महत्त्वाचं आहे. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी असल्यामुळे तर मला ह्या गोष्टीचं खूपच महत्त्व वाटतं, की व्हिज्युअलाइज करणं. मला जे काही मिळवायचं आहे ते मी पाहिलंय का माझ्या डोळ्यासमोर, माझं जे काही स्वप्न आहे ते मी जणू काही मिळवलंय, अशा प्रकारचं चित्र जर मी रंगवू शकले मनामध्ये. म्हणजे हे दिवा स्वप्नाबद्दल बोलत नाहीये की आपण सगळेच जण थोड्याफार प्रमाणात दिवा स्वप्न पाहत असतो, तशा स्वप्नाबद्दल म्हणत नाहीये, पण मी हे कसं मिळवणार आहे आणि मी हे मिळवल्यावर मला काय काय दिसतंय, मी काय करते असं मला दिसतंय, याचं जर खरोखरीच शांत बसून चित्रण मी माझ्या डोळ्यासमोर करू शकले, ज्या काही पायऱ्या, ज्या काही जे काही टप्पे मी स्वतःसाठी निश्चित केलेत त्या प्रत्येक टप्प्यावर मला यश मिळतंय, तो प्रत्येक टप्पा मी यशस्वी पद्धतीने पुढे नेते, असं जर मला स्वतःसाठी रोज 1-5 मिनिटं 10 मिनिटं देऊन बघता आलं शांतपणाने, तर मला माझ्या समोर कायम, म्हणजे माझा जो फोकस आहे तो कायम क्लिअर राहू शकेल, माझं जे लक्ष आहे ते माझ्या ध्येयापासून भरकटणार नाही. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन हे खूप चांगलं टेक्निक आहे, आणि व्हिज्युअलाइज करावं आपण की मला पुढे काय अचीव करायचं आहे आणि मी ते कसं करणार आहे. आणि शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असं आपण म्हणू शकू तो आहे सातत्य किंवा चिकाटी. मला जे काही करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे त्यासाठी मी जे काही प्रयत्न करणार आहे
ते मी अतिशय सातत्यपूर्ण करायला हवेत. एखादा छोटा टप्पा चांगल्या पद्धतीने पार झाला म्हणून हुरळूनही जायला नकोय, आणि एखादी पायरी नाही नीट अपेक्षेसारखी पार करता आली म्हणून दुःखीही व्हायला नकोय. माझ्या प्रयत्नांमधलं सातत्य हे माझ्या हातात आहे, त्यामुळे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून मी शक्य तितक्या जोमाने पुढे जायला हवंय. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या प्रयत्नांमधलं सातत्य हे मी सोडता कामा नये, आणि ध्येय निश्चितीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा असं होतं की आपण एखादं आपल्यासाठी उद्दिष्ट ठरवलेलं असतं, त्यातला काही एक भाग आपल्याला मिळतो. म्हणजे समजा मी असं ठरवलं असेल की मी सोशल सायकॉलॉजी ह्या विषयामधली 500 पानं पुढच्या 2 महिन्यामध्ये वाचणार आहे, याचा अर्थ 1 महिन्यामध्ये 250 पानं वाचून झाली पाहिजेत. आता ज्या वेळेला म्हणजे आठवड्यामध्ये किती पानं वाचून व्हायला हवीत, तर आठवड्यामध्ये समजा 75 पानं माझी वाचून व्हायला हवीत. आणि एखाद्या आठवड्यात माझी 75 पानांपेक्षा जास्ती पानं वाचून झाली, 100 पानं वाचली मी, तर मी असं म्हणायला नकोय अरे बा मग आता माझ्याकडे 25 पानं एक्स्ट्रा वाचून झाली आहेत, मग पुढच्या आठवड्यात ठीक आहे, मग मी थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालेल, असंही म्हणायला नकोय. आणि जर 75 पानं ठरवली आहेत त्याच्याऐवजी 25च वाचून झाली, तर आता संपलं सगळं, आता काहीच पुढे होऊ शकत नाही, असंही म्हणायला नकोय. मी हा प्रयत्न करायला हवाय की थोडासा बॅकलॉग आहे का, ठीक आहे, मी आता पुढच्या आठवड्यात जास्ती काम करण्याचा, जास्ती वाचन करण्याचा प्रयत्न करीन, असा विचार करू शकेन मी. किंवा जर जास्ती पानं वाचून झाली असतील तर अरे वा म्हणजे मला आणखीन काही पानं वाचायला संधी आहे, असाही विचार मी करू शकेन. त्यामुळे आपण जे काही प्रयत्न आपलं यश मिळवण्यासाठी करतोय, ध्येय साध्य करण्यासाठी करतोय, त्यामध्ये सातत्य टिकवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. आत्तापर्यंतच्या काही मिनिटांमध्ये आपण हे पाहिलं की ध्येय निश्चित करून घेणं का गरजेचं आहे. ध्येय निश्चित करायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि कसं करायचं, म्हणजे स्मार्ट गोल सेटिंग बद्दल आपण बोललो. आणि काही पायऱ्यांबद्दल बोललो की ज्या पायऱ्या चढून आपण आपलं ध्येय जास्ती चांगल्या पद्धतीने मिळवू शकू. शेवटाकडे येताना एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवूया, जी मी आधीही बोलली आहे की आपलं ध्येय आणि आपली स्वप्न ह्या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. आपण आपल्या स्वप्नांना जोवर प्रयत्नांची जोड देत नाही, जोवर आपण काही कृती करत नाही, तोवर ती आपली ध्येय बनू शकत नाहीत. त्यामुळे जी काही आपली स्वप्न असतील ती आपण जरूर पाहावीत, त्या दिशेने नक्की पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, पण त्यासाठी ती नोंदवून ठेवावी, त्याचे काही टप्पे पाडावेत. ही जी सगळी स्वप्न आहेत ती स्मार्ट गोल सेटिंग या पद्धतीमध्ये आपल्याला कुठे बसवता येतील, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड अशी माझी स्वप्न आहेत का, आणि ती मला जर नसतील तर ती मी ह्या पद्धतीत कशी बसवेन, ह्याचा विचार करून आपण जरूर पुढे जायला हवं. आणि गोल सेटिंग किंवा ध्येय निश्चिती हा काही अवघड विषय नाही आहे, आपण सगळेजण थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या प्रकारे हे करत असतो, पण त्याला एक विशिष्ट चौकट मिळाली की त्याच्यामधनं पुढे जाणं आपल्याला अधिक सुलभ होऊ शकतं, अधिक चांगल्या पद्धतीने आपण ते करू शकतो आणि अधिकाधिक ध्येय सुद्धा आपण मिळवू शकतो. कदाचित आत्तापर्यंत तुम्ही जे काही ध्येय मिळवत असाल गोष्टी, त्याच्यापेक्षाही जास्ती आपली कुवत असू शकेल किंवा जास्ती गोष्टी आपण मिळवूही शकतो. त्यासाठी तुम्हाला ह्या आपले ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. तुम्हाला